आणि गजबादेवीवरून बघा सनसेट. मला वाटतं कोकणातला वन ऑफ द बेस्ट व्ह्यू आहे. डोळ्यातून अश्रू पिश्रू आले की काय. आणि फायनली होम स्वीट होम आपण पोहोचलो होते मिडबावला. ओके, सगळा प्रवास वगैरे मस्त झाला छान. आणि आम्ही ना, तुम्हाला आठवत असेल, देवगडला एका जागेसंदर्भात गेलेलो आणि तिकडे आम्हाला भेटलेले एक जण आणि त्यांच्या घरासमोर ना त्यांनी आम्हाला ना काही झाडं गिफ्ट दिलेली. म्हणजे ती शोभेची झाडं होती आणि ती झाडं बघा आता तुम्हाला तरतरीत झाली आहेत. म्हणजे त्यांना बघूनच मला तरतरी आली. सगळ्या प्रवासाचा क्षीण निघून गेला. दाखवतो तुम्हाला, थांबा. सो तुम्हाला आठवतात का ही अशी आपण झाडांचे छोटे छोटे फांद्या आणलेल्या. बघा हे झाड बघा कसं तरारला एकदम. बघा इथे तर सगळं गुच्छात झाला, मस्त झालं ना सगळं हे झाड आणि झाडाचा पोर्शन. ओके, इकडे पण एक होतं ते पण मस्त जगलं. आता फक्त इकडची ही ह्याची फांदी आहे ना ती आपण जरा कट करूया आणि इकडे फक्त फांद्या लावूया अशा. ओके, म्हणजे या आपल्या जे मोरपंखी आहे ना तर त्याच्या बाजूला पण असं मस्तपैकी त्याचा घेराव होईल. आणि इकडे तर झालाच आहे. ओके, मस्तच झाला आहे बघा ना, छानच ना सगळं. आणि आता त्यांना सपोर्ट वगैरे देऊन ठेवला आहे. पप्पा आता गेले तेव्हा तो झाडं आता आपली चांगली मूळ धरत आहेत. आता सदाफुले पप्पांनी थोडी कमी करून घेतली कारण त्याचा खूपच गुच्छा वाढायला लागलेला. इकडची एक तुळस जरा कमी केली कारण मग ह्याला त्याचा जोर मिळत नव्हता तसा. सोनचाफ्याला, सॉरी कवटी चाफ्याला वगैरे त्याला पण आता मुळे चांगलं धरायला लागलं. प्रेण्याचा कडीपत्ता पण बघा बऱ्यापैकी आला. आता मोठा होईल कडीपत्ता हळूहळू. थोडा आई पप्पाने तो चांगला क्लिअर करून घेतलेला. बाकीची सगळी झाडं वगैरे, चिनी गुलाब, चिकू, पेरू आणि इथे डॉलर आहे. हॅलो डॉलर. डॉलर सगळीकडे शो करून ठेवतो त्याची निशाणी. आणि बघा इकडे जे आपण हे आणलेलं ना मनी प्लांट ते आता इथे आहे सध्या. तर ते आता याच्यावरती चढवायचं आहे असं. वरती 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 आपलं प्रगत होमस्टे आहे तर तिकडे वरती जाऊच आपण. तो जरा गोठला आहे का बघतो जरा. तो पण आला वाटतं. आणि फायनली आपल्याला भेटलेला इकडे हा बघा नुसतं बघिरा. चाटतोय आता. ओळखलं त्याने त्याचं. शेपटी कशी आलं होतं बघा. ओके ओके ओके, तुला खायला मिळणार आहे. देतो 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 थांब. बघा आयला त्याच्या डोळ्यातून अश्रू पिश्रू आलं की काय. आणि हा बघा बघिरा. आणि बघिराला आपण देतो मस्तपैकी बिस्किट. अरे 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 शिकतोय बघा. बघिराला ट्रेन करणं चाललंय आता. बस हा कमांड. हा ट्रेनिंग चालू आहे. बस शांत होतो तसा एकदा असा. बस बस आता ना आता गाला. बघिरा आलेला आहे आणि आहे बघिरा बऱ्यापैकी. आता एकटा बघिराचा आहे आणि बघिराचे भाऊ बंधू आहेत ना ते कुठे कुठे गेले आहेत वाडीमध्ये आणि काय काय लोकांना घेऊन गेले. म्हणजे घेऊन गेले म्हणजे कोण बिबटे वगैरे नाही घेऊन गेला. ॲक्च्युली कसं आता आंब्याचा सीझन आहे ना, मोहर वगैरे आला. ओके, तर त्याच्यामुळे कसं आता प्रोटेक्शनसाठी डॉगी लागतात. ओके, तर आता बागेवाले सगळे एक एक पिल्ल्याला घेऊन गेले प्रोटेक्शन करायला. तर आता इथेच सुशील भाऊ मस्तपैकी त्यांना शिकवतोय बघिराला. आता का असं करून करून अक्का पुढे संपवणार आहे तो. आणि बघा आता आपण आलो ते आपल्या गजबादेवीकडे. आणि गजबादेवीवरून बघा सनसेट. मला वाटतं कोकणातला वन ऑफ द बेस्ट व्ह्यू आहे. बेस्ट कम्पिटच नाही करू शकत या व्ह्यूसाठी कोणी. बघा ना. आणि आता बोट पण चालली आहे समुद्रात मासेमारीसाठी. काही बोटी आल्या काही बोटी चालल्या आहेत. आणि असा लांबपर्यंत पसरेला आपला मिडभाव तांबडेकचा असं समुद्र किनारा. कितीही वेळा या आणि कितीही टाईम स्पेंड करा प्रत्येक वेळी नवीन वाटतो आणि त्या आल्यावरती एकदम फ्रेश वाटतं. आणि तेवढ्या तिकडे बोटी बघा कशा मस्त मासेमारी करतात. बघा बोट चालली समुद्रात आणि पाणी बघा किती क्लिअर आहे एकदम ट्रान्सपरंट. तुम्हाला लिटरली तळ दिसत असेल. एकदम पिक्चर्सक्यू लोकेशन आहे ना. ते बघा मोटार ऑन केलेली आहे आणि बोट चालली आपली समुद्रात. मस्त वाटतं बघा. टाटा बाय बाय बोट. टाटा बाय बाय. अच्छा या अथांग समुद्रात बोट निघाली या मासेमारी करण्यासाठी. आता किती छोटी वाटते बघा. आणि किती शांत आहे बघा. कोणी नाही पर्यटक वगैरे तिथे. काही आहेत गावातलीच माणसं आहेत. आणि आजकाल रापण लावली आहे का काय माहिती नाही असं वाटतं खरं. हो रापण लावल्याने की काय जाते रापण. मग ते कोण आहेत एवढे जण. ते कोण आहेत एवढे काय करतात. मजा मारतात नाईन्टी वाले. कळलं तुमका नाईन्टी वाले म्हणजे गावच्या भाषेत. आमच्यामध्ये पण आहेत नाईन्टी वाले काही पण आम्ही कॅमेऱ्यावर दाखवणार नाही. 180 वाले आहेत ते.
दोनशे दहापट होता 180 कन्फर्म. तिकडे बघा मस्त पैकी आलेत पर्यटक. वातावरण तसं झालंय ना आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. थोडी मस्त हवा सुटलेली आहे ना, थंडगार झालेलं आहे. बघा ना काय सनसेट आकाशातले कलर तर बघा. सनसेट ऑलरेडी झाला आम्हाला येईपर्यंत. कारण आम्ही गेलो बाजारात चिकन आणायला. मस्त पैकी चिकन सुक आहे, चिकन थाळी आहे भाकरी बरोबर छान पैकी. भारी ना सगळं. बघा आणि आता खाली आलोय आणि आता इकडे बघा ना एक छोटासा बगळा आहे. तो ना बघा ना किती असं एकदम शांत शांत जवळजवळ जातो आणि मस्त पैकी तिकडे जाऊन ना तो खेकडे खातोय. खेकडे आणि अब आता आणि हा कुत्रा आता त्याच्या मागे लागला. आणि किती शांतपणे आहे बघा एकदम मस्त. आणि बघा कवडी मिळाली मला अजून एक. बऱ्याच कवड्या पण आहेत. वाव हा कलर मस्त आहे. फिश टँक मध्ये टाकायला घेतो. फिश टँक मध्ये टाकायला मस्त आहे केकडा. गेम खेळतात ना याने. ऍक्टर लोक बांधतात. ऍक्टर लोक खारं पाणी कुठून आणायचं. आणि तर वेळ झाली आहे ती थोडा वेळ समुद्रामध्ये डुंबण्याची. जास्त वेळ नाही, 5 मिनिटं डुंबूया. आणि जरा काळोख पण झालाय तर आता चला पटापट जाऊया पाण्यामध्ये. तो विराज कसा होता एक्सपिरियन्स. मस्त, खूप भारी आहे. प्रकाश होमचेला तुम्ही राहिलाय ना, एकदम सेफ बीच आहे. कारण मी खूप वर्षाने आंघोळ केली पण मला खूप सेफ वाटलं. आंघोळ करायला खूप भारी वाटलं. येस येस. पण ऍक्च्युली कसं आहे म्हणजे सेफ सगळीकडे नाहीये. हो, आता तिकडे दगड आहेत. ओके. आणि हे बघा, हे जर तुम्हाला जेट्टी दिसते ना, या जेट्टीच्या आसपासच तुम्ही पाण्यामध्ये डुबकी मारा. एकदम तिकडे पण जाऊ नका आणि इकडे पण जाऊ नका. गजबातीचं दर्शन करून तुम्ही इकडे आंघोळीला खाली उतरू शकता. येस येस. आंघोळ करून दर्शन सुद्धा घेऊ शकता. हा, तसं पण करू शकता. मासे दिसतात. किनाऱ्यावर बघितलेलं आयुष्यात. येस. आणि तुम्ही कलर तो बघू शकता सनसेटचा. काय कलर झाला बघा एकदम. असं एकदम सॉलिड वातावरण आहे बघा ना. सो असा सेरेन बीच म्हणू शकता तुम्ही. प्रायव्हेट बीच बघा, कोणीच नाही बीच वरती. तिकडे आहेत पर्यटक पण ते तिकडे लांबवर होते. ते पण आता गेले आणि आता फक्त पर्यटक आपल्याकडे. सो भारीच वाटलं एकदम. मजा आली एकदम. काय म्हणता असं संध्याकाळी या मस्तपैकी फ्रेश व्हा. आता घरी जाऊया. आणि आता मस्तपैकी आज आपल्याकडे चिकन थाळी, चिकन ग्रेव्ही आणि चिकन सुक्का मस्तपैकी खायचं आणि रिलॅक्स करायचं. आणि बघा आता एवढ्या उशिरा आता मस्तपैकी बोट चालली आहे पाण्यामध्ये. कारण खबरा लागतात हा सगळ्यांना. जर कळलं ना की बाबा कोणाला मासे मिळत आहेत, तिकडून ते आतून फोन करतात आणि मग सगळेजण जातात पुढे मासे पकडून. ते बघा इकडे सगळ्या बोटी बिटी गेल्या आहेत ना, तर त्याच्यामुळे मंगेशला पण खबर लागली आहे. मंगेश आणि मंगेशची माणसं पण आता बोटी टाकतात समुद्रामध्ये. आणि ते जाणार नाही, 8 वाजेपर्यंत मंगेश येणार आहे. तर बोललो त्याला की फोन कर म्हणून, तर काय मिळालं तर मग काय तो घराच्या बाजूलाच राहतो. मग बघूया मग मंगेशकडून काय ताजं ताजं मिळालं ना तर काहीतरी फ्राय करायला घेऊया. हा, नुसतं ताजा ताजा बांगडा तरी मिळाला तरी ताजा ताजा बांगडा मस्त. हां, तिकीट मीठ लावून बस झाला. फ्राय करून टाकू काय म्हणतात चिकन आणि त्याच्यावर थोडीशी फ्राय मच्छी. चल बेस्ट ऑफ लक. आणि बघा मस्तपैकी माडांना अळी पण केलेली आहे तिकडे. ओके. अरे आपल्या विहिरीला पण भरपूर पाणी आहे. त्यामुळे येऊ शकता तुम्ही प्रगत होमस्टेला मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद घ्यायला आणि अशी शांतता अनुभवायला. बेस्ट म्हणजे प्रगत होमस्टे हे आपलं मोठं घर कृष्णकुंज. आणि बघितलं तर तुम्ही बघितलात कालच्या व्हिडिओमध्ये, तर बघितलं आता मस्तपैकी चांगलं आहे. इज व्हेरी गुड. ओके. तर छान. आणि बघा ही झाडं आता तुम्हाला दाखवली काल काय मस्त झाली आहेत बघा एकदम अशी छान. याच्यामुळे एकदम मन प्रसन्न झालं. आता फक्त तुला इकडे लावून घ्यायच्यात. आणि बाकी झाडं तर तुम्हाला माहितीच आहेत पण डिसेंबरमध्ये तुम्हाला दाखवेन. तर वेळ झाली या बाय बाय बोलायची. तर चला निघूया आता आपण. आधी आपल्याला थोडं आचऱ्याला काम आहे आणि आचऱ्याच्या नंतर मग आपण जाऊ ते तोंडवली तळाशीला. लेट्स गो.